चे नेते आदरणीय पवारसाहेब, अजितदादा, सुप्रियाताई, जयंत पाटील सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो. मी आदरणीय पवारसाहेबांचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. माझ्या कोणत्या कार्यकर्त्यांतून, भावनेतून कुठल्याही प्रकारे अशा प्रकारची कृती घडली असेल तर त्याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो. की पक्षाच्या मुळे आजपर्यंत माझी राजकीय ओळख आहे. कालच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आदरणीय पवारसाहेब आणि अजितदादांनी स्वतःहून माझ्यासाठी प्रयत्न केले होते. त्यामुळे पक्षाच्या कुठल्याही अशा प्रकारच्या कार्यकर्त्यांनी विरोधात कृत्य करू नये अशी माझी विनंती आहे. कार्यकर्त्यांनी त्यावेळी घोषणा दिल्या, त्यांचं असं म्हणणं पडलं की वरिष्ठांकडून, म्हणजे अजितदादा पवार असतील, शरद पवार साहेब असतील, यांच्याकडून कुठली मदत तुम्हाला झाली नाही आणि म्हणूनच तुमचा पराभव झाला आहे. नाही, ते चुकीचं आहे. जिल्ह्याच्या पातळीवर जे आहे सगळ्यांनी आम्ही प्रयत्न केले, परंतु ते प्रयत्न करताना ज्यावेळेस पहिलं पॅनल उभं करताना सर्वपक्षीय झालं, त्या सर्वपक्षीय पॅनलच्या माध्यमातून करायची सुरुवात झाल्यानंतर पॅनलमध्ये आदरणीय अजितदादांच्या समोर बैठक झाली, त्याच्यानंतर नाव निश्चित झालं. माझं नाव निश्चित झाल्यानंतर जे पॅनलचे काही प्रमुख होते त्यांनी, जे उमेदवार होते त्यांना समजवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं होतं. त्यांनी प्रयत्न केला, पण तो कितपत यशस्वी झाला आणि कसा मनापासून केला का हा येणारा काळ त्याला सांगेल. परंतु माझ्या माहितीप्रमाणे हे ठरवून केलेलं कार्यक्रम आहे, ठरवून केलेलं षड्यंत्र आहे. शेवटच्या दिवसापर्यंत मला चर्चेमध्ये ठेवायचं, अगदी आदल्या दिवसापर्यंत चर्चेमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि माझ्याकडून जर कुठल्या प्रकारची दुसरी रिॲक्शन झाली असते तर कदाचित पक्षश्रेष्ठीच्या माध्यमातून किंवा पक्षप्रमुखांची प्रयत्न चालू असताना पवारसाहेबांनी प्रयत्न केले होते. मग तुम्ही सांगितलं असताना शशिकांत शिंदे वेगळ्या पद्धतीची भूमिका घेत आहेत, म्हणून चुकीचा मॅसेज जाऊ नये म्हणून मी त्याच्यावर अवलंबून राहिलो. ही माझी सर्वात मोठी चूक झाली. जे गाफील राहिला हेच तुम्ही मागे सुद्धा 2 दिवसापूर्वी बोललं होतं की गाफील का राहिला तुम्ही, असं काय का असतं? मी फार सरळ माणूस आहे. राजकारणामध्ये छक्केपंजे खेळावे लागतात ते मला 2 निवडणुकीनंतर कळलेलं आहे. पराभव हा होत असतो, त्याला काही अडचण नसते. जनता कोणाच्या मागं आहे हा विषय वेगळा आहे. परंतु ते गाफीलपणा, म्हणजे यावेळचा गाफीलपणा एवढंच झाला की माझ्याकडे पहिल्या प्रथम 32 मतदार होते ही वस्तुस्थिती आहे. दुसऱ्या मिटिंगला 27 वरती होते, माझ्याबरोबर यायला तयार होते. पण ज्यावेळेला रामराजांच्या समोर मी, शिवेंद्रराजे, मक्रम पाटील, बाळासाहेब पाटील यांची बैठक झाली आणि त्यावेळेला आणि अजितदादांच्या समोर बैठक ठरल्यानंतर मी बोललो की हे संपलेलं आहे, म्हणून मी तो विषय सोडून दिला होता. आणि तो विषय सोडल्यानंतर परत जर त्याच्या पद्धतीची भूमिका झाली असेल तर ती माझी चूक झाली. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास.